नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागामधील गोंडे महागाव येथे रसायन मिश्रित हातभट्टी आणि अवैध देशी दारू बंद करा या मागणीसाठी संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस ठाण्याला येऊन दारूबंदीची मागणी केली आहे. किनवट तालुक्यातील गोंडे महागाव येथे 10 ते 15 रसायन मिश्रित हातभट्टीद्वारे विषारी गावठी दारू काढून गावांमध्ये खुलेआम अवैधरित्या विषारी दारू विक्री केली. अशा या रसायन मिश्रित विषारी दारूमुळे गावातील 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर गावातील लहान मुलं नौजवान आणि तरुण देखील दारूच्या आहारी गेल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यासाठी येथील आक्रमक झालेल्या महिलांसह चंद्रकलाबाई धनेवार या सरपंच महिलेनं इस्लापूर पोलीस स्टेशन येथे येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांची भेट घेऊन गोंडे महागाव येथील रसायन मिश्रित हातभट्टी आणि अवैध देशी दारू बंद करावी अशी मागणी केली आहे. सरपंच चंद्रकलाबाई धन्यवाद, बुलनबाई राठोड, शांताबाई पवार या महिलांनी ही मागणी केली आहे. सांगायला आमच्या गावातले अन्यवाली हातभट्टी काढाले 15 माणसं 15-16 माणसं हे आजची आमची मागणी तुमच्याजवळ आहे. आमची आंध्रातून बी दारू आणाले महाराष्ट्रामध्ये, हे आमचं नाना लेकरं बी पियाले आणि आमचं असे जाण जवान 8 माणसं मेले. आता लई अन्याय होय आली आमची, म्हणून आम्ही तुमच्यासाठी आम्ही ठाण्यात आले आहे. हे आमच्या तंड्यात दारू बंदी करायचं हे मागणी मागायचं आमची तुमच्याजवळ. एवढी आमची मागणी आहे तुमच्याजवळ, हे दारू बंदी करायचंच. आमचं लहान लहान लेकरं आम्हाला लई त्रास आहे, अन्याय झाली आता आमच्यावरी. गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड.